आपल्या विविध मागण्यांसाठी नेवासा फाटा इथं झोपडपट्टी धारक अधिकाऱ्यांनी मुकिंदपूर तालुका नेवासा येथील वाढीव गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवलेले 4 हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी अधिकृत निवासासाठी आणि त्या ठिकाणी शासकीय योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी या मागणीसाठी नगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात नेवासा तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आलंय. निवेदनात म्हटलंय की मुकिंदपूर येथील वनविभागाच्या सरकारी जागेवर शेकडो कुटुंब 47 वर्षांपासून वास्तव्य करतायत. या ठिकाणी असलेल्या वनविभागाच्या 12 हेक्टर क्षेत्रापैकी 4 हेक्टर क्षेत्र हे गावठाण विस्तारासाठी तर 8 हेक्टर क्षेत्र शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी यांनी 1982 साली राखीव ठेवलं होतं. हे 4 हेक्टर क्षेत्र गावठाण विस्तारासाठी राखीव असतानाही हे क्षेत्र ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जातीये. प्रशासनानं आमची मागणी त्वरित मान्य कराव्या यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. प्रलंबित आहे त्या जागेवर 50 ते 60 वर्षापासून अनेक समाजातले हरिजन गिरिजन भूमिहीन शेतमजूर या ठिकाणी राहत आहेत. त्यांचा जागेचा प्रश्न गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित होता आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोको सर्व समाजाच्या वतीने आदरणीय सरपंच यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी तहसीलदार साहेब यांनी असं आश्वासन दिले आहे की आपण ताबडतोब एक समिती गठित करून गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत हा प्रस्ताव वसाहत कायम करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्याचा असा निर्णय ठरलेला आहे. या ठिकाणी जे मजूर लोक आहेत ते भूमिहीन आहेत आणि अनेक समाजाचे लोक आहेत, अनुसूचित जाती जमातीचे आहेत, त्यामध्ये मांग महार चांभार वडारी सर्व पक्षीय सर्व समाजाचे सर्व धर्माचे या ठिकाणी लोक राहतात आणि ते लोक या जागेसंदर्भात मध्ये फॉरेस्ट खात्याने एक नोटीस दिली होती त्यामुळे खूप चलबिचल निर्माण झाली आणि म्हणून या ठिकाणी हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे. रस्ता रोको प्रसंगी माननीय तहसीलदार साहेब यांनी योग्य ते आश्वासन दिलेलं आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवा असं या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि जर प्रश्न या ठिकाणी नाही सोडवा तर पुन्हा एकदा आत्मदानाचा सर्व समाजाच्या वतीने जाहीर आत्मदानाचा इशारा. रस्ता रोकोचं निवेदन करण्यात आलं नेवासा फाट्यावरती. ते तमाम बहुजन समाजाच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी शासन दरबारी जाण्यासाठी जे आज आपण ह्या रस्त्यावरती उतरलो आणि ही जी रस्त्यावरची लढाई आज खऱ्या अर्थाने इथल्या बहुजन समाजाने एकत्र येऊन आज शासनाला जाग आणण्याचं काम इथल्या बहुजन समाजाने केलं. गेली 50 वर्षे सातत्याने त्यांची उपेक्षित समाज या ठिकाणी स्थिर होण्यासाठी शासनाने यांना सर्वांना ह्या ठिकाणचा विचार करून त्यांचे जे राहते घर असतील त्या ठिकाणी त्यांना पक्के उतारे देऊन त्यांना कायमस्वरूपी या ठिकाणी स्थायी करण्यात येण्यात यावा अशा पद्धतीने जे शासनाने आज जे मोलाचं सहकार्य केलं जे तालुक्याचे तहसीलदार होते त्या तहसीलदारांनी बी आज आश्वासन दिलं. जर ह्यानंतर जर यांनी काय ॲक्शन घेतली नाही कुठला पाय जर उचलला नाही तर पर्यायी व्यवस्था म्हणून आत्मदहनाचा इशारा या ठिकाणून तमाम बहुजन समाजाच्या वतीने देण्यात येत आहे.